मुंबई महापालिकेच्या वादग्रस्त घनकचरा विभागातील सावळा गोंधळ संपण्याचं नाव घेत नाहीये. नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करणाऱ्या जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ दिली जात असून यामुळे बीएमसीला महिन्याला 10 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. काळ्या यादीतील कंपन्यांना कामं देण्यासाठीच बीएमसीनं नवीन टेंडर प्रक्रिया थांबवून ठेवली आहे. बीएमसीचा कितीही तोटा झाला तरी चालेल, कंत्राटदार फायद्यात राहिला पाहिजे हे धोरण अवलंबलंय बीएमसीतील घनकचरा विभागानं. मुंबईतील कचरा वाहतूक कामाचं कंत्राट 7 वर्षासाठी दिलं जात असून यासाठी 1700 कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठी 24 वॉर्डचे 14 ग्रुप करण्यात आले. त्यातील 3 ग्रुपचं काम बीएमसी अधिकाऱ्यांनी संगनमतानं काळ्या यादीतील जैन कुटुंबाच्या कंपनीस दिलं गेल्याचं झी24 तासनं उघडकीस आणलं होतं. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनानं सर्व 14 ग्रुपची टेंडर प्रक्रिया थांबवून ठेवली. यामुळे नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही जुन्याच कंत्राटदारांना 6 महिन्याची मुदतवाढ दिली जाते. जुन्या आणि नव्या कंत्राटामधील दर फरक लक्षात घेतला तर महिन्याला बीएमसीचा 10 कोटी रुपयाचा तोटा होणार आहे. यासाठी वानगी दाखल एक उदाहरण पाहूया. एफ उत्तर विभागातील कचरा उचलून नेण्यासाठी एका लार्ज कॉन्ट्रॅक्टरच्या प्रतिफेरीचा जुना दर आहे 6402, तर नवीन टेंडर मधील दर आहे 4450 रुपये. म्हणजे बीएमसीला प्रतिफेरी सुमारे 2000 रुपयांचा तोटा. हे सगळं सुरू आहे काळ्या यादीतील जैन कुटुंबियांच्या कंपनीवरील प्रेमापोटी. त्यांना दिलेली नवीन कंत्राटं रद्द करण्याऐवजी ती तशीच कायम कशी राहतील याचे प्रयत्न प्रशासनानं सुरू केलेत. यासाठी कायदेशीर सल्लाही घेतला जातोय ज्यामध्ये नुकसान होतंय बीएमसीचं. कशासाठी तुम्ही एक्सटेन्शन करता? जेव्हा तुम्ही टेंडर काढलेला आहे ते टेंडर फायनलाइज करा आणि नवीन लोक नवीन टेंडर काढा आणि त्याचे प्रस्ताव घेऊन यायला पाहिजे. बट इकडे असा जे आम्हाला माहीत पडलेला आहे इसमें एक पर्टिक्युलरली एक कंपनी को अंदर लाने के लिए ये पूरा प्रस्ताव बनाया जा रहा है. सध्याच्या कंत्राटदारांनी कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करून बीएमसीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आता याच भेसळबाज कंत्राटदारांना मुदतवाढ दिली जात असल्याचा आरोप होतोय. जो टेंडर निकाला गया है उसको जानबूझ के रोकने का काम प्रशासन कर रही है और दूसरा वो अभी जो टेंडर निकला और अब जो ये एक्सटेंशन का भाव में कम से कम 25-30% का फर्क है, वो फर्क को देखते हुए महानगर पालिका आज के तारीख में हर महीना मुझे जहां पता चला है 10 करोड़ रुपया ज्यादा दे रही है. काळ्या यादीतील कंत्राटदाराला दिलेल्या आणि वाद असलेल्या केवळ 3 ग्रुपची टेंडर प्रक्रिया थांबवणं गरजेचं होतं. इतर 11 ग्रुपमधील टेंडर प्रक्रिया पूर्ण केली असती तर बीएमसीला कोट्यवधीचा घोटाळा झाला नसता. परंतु घोटाळेबाज कंत्राटदाराच्या प्रेमाची काबीळ झालेल्या बीएमसीतील अधिकाऱ्यांना हे थोडंच दिसणार आहे. घोटाळेबाजांना पाठीशी घालण्याच्या नादात घनकचरा विभाग वारंवार चुका करत आहे, ज्यामुळं बीएमसीला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असताना आयुक्त मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.